मी निकिता वागदे, स्टार एफएक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे. आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्सवर. चारा अभावी शेतकऱ्यांनी काढले पशुधन विकायला. डोळ्यात मिरची पूड टाकून लुटले. पुसला येथे संयुक्त कुटुंब पद्धती जोपासणाऱ्या कुटुंबातील सदस्यांचा सत्कार. पुनर्वसन पिपरी येथे घोडा यात्रा व मंडई साजरी. शोभायात्रा, कार्तिक पौर्णिमा व मंडई उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि शुभेच्छुक आहेत श्री चंद्रपाल चौकसे, पर्यटक मित्र, संस्थापक रामधाम मनसर. आता बातम्या सविस्तररित्या. नरखेड तालुक्याला नुकताच मध्यम स्वरूपाचा दुष्काळ शासनाने जाहीर केला, पण परिस्थिती ही तीव्र दुष्काळापेक्षाही वाईट आहे. पावसाअभावी सोयाबीन गेले, कपाशीचेही खरी नाही तर रब्बी पिकं होणार नाही व फळबागा वाढण्याच्या स्थितीत आहे. यात शेतकऱ्यांना त्यांचा परपंच चालवणे कठीण असल्याने गुरांचे पोट कसे पोसायचे या विवेचनेत असलेल्या नरखेड तालुक्यातील शेतकरी आपले पशुधन चाऱ्या व पाण्याअभावी विकायला काढले आहे. सावनेर येथे नांदा उमरी व इतर गावांवरून वसुली करून परत येत असलेल्या आशिषला मागून येणाऱ्या दुचाकी वाहन चालकाने मिरची पूड डोळ्यात झोकून जवळपास 1 लाख रुपयाची रोकड लुटून पसार झाल्याची धक्कादायक घटना दिनांक 21 नोव्हेंबर सायंकाळी 7:30 दरम्यान घडल्याने व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली असून असुरक्षतेची भीती वाढत आहे. काल आमच्या येथील सावनेर येथील एक उमेश एजन्सी आहे, त्यांचे मालक उमेश सावल यांचा माणूस जो वसुली करता बाहेर गावाला जातो, तो जेव्हा येत होता तर त्याच्या डोळ्यात मिरची पावडर झोकून त्याला पाडण्यात आला आणि त्याच्याजवळची बॅग पळून नेली. त्याच्या जवळपास 1 लाख रुपये होते आणि तो थोडक्यात बचावला सुद्धा. आम्ही त्याला तुरंत डॉक्टरकडे गेलो, पोलीस स्टेशनला आम्ही सावनेर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांना कळवलं ते, आणि ते घटना केवळ पोलीस स्टेशनची होती तर ते सावनेर पोलीस स्टेशन आणि केवळ पोलीस स्टेशनचे दोन्ही PPI आमच्यासोबत त्या घटनास्थळी गेले आणि नंतर आम्ही रात्री जाऊन केवळ पोलीस स्टेशनला त्याची रिपोर्ट दिली. याच्या अगोदरी दिवाळीच्या अगोदर 2 घटना सावनेर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत झालेल्या आहेत. व्यापाऱ्यांना लुटण्याचा प्रयत्न 2 वेळा झालेला आहे आणि यामुळे पूर्ण सावनेर व्यापारी संघात एक असंतोष निर्माण झालेला आहे आणि पोलिसांनी याच्यावर आम्ही दूरध्वनीद्वारे त्यांना कळवून सुद्धा आतापर्यंत असं काहीच कारवाई झाल्याचे आढळून येत नाही. अगर याचा जर आम्ही काल रिपोर्ट दिली, आज त्यांची चौकशी सुरू आहे, याच्यात जर काही निष्पन्न काही निघालं नाही तर आम्हाला पुढे समोर कारवाईसाठी. वरुड तालुक्याअंतर्गत येत असलेल्या पुसला येथील न्यू सुदर्शनी लक्ष्मी मंडळाच्या वतीने सलग 12 वर्षापासून वादविरहित विविध कलांगुणांना वाव देणारे कार्यक्रम घेण्यात येतात. यावर्षी सुद्धा संयुक्त कुटुंब पद्धतीला प्रोत्साहन देण्याकरिता गावातील अनेक वर्षापासून संयुक्त कुटुंब पद्धती जोपासणाऱ्या कुटुंबांचा सत्कार करण्यात आला. अलीकडे घरातील अंतर्वाद व किरकोळ भांडणामुळे संयुक्त कुटुंब पद्धती लोप पावण्याच्या मार्गावर आहे. सीमेवर लढण्यापेक्षा कठीण काम एकत्र कुटुंब पद्धतीने राहणे, आर्थिक स्थैर्य व मानसिक आधार मिळण्यासाठी एकत्र कुटुंब पद्धतीने राहणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जय भवानी वाचनालय सचिव मंडळाचे मार्गदर्शक शरद वरुडकर यांनी केले. पुरातन काळापासून सुरू असलेला लाखाची पिपरी येथे दिनांक 18 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता मंडईचे आयोजन करण्यात आले होते. आता पिपरी हे गाव प्रकल्प बाधित असल्याने शहापूर लगत राष्ट्रीय महामार्गावर वसलेले आहे. या गावात खूप जुनी परंपरा असलेल्या प्रसिद्ध लाखाची पिपरी या नावाने प्रसिद्ध असलेल्या या गावात शहापूर लगतच पुनर्वसन पिपरी येथील मंडईला येथे ऐतिहासिक महत्व आहे, कारण ब्रिटिशांच्या काळापासून ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्तता मिळावी याच उद्देशाच्या हेतूने या गावामध्ये घोडा यात्रेला सुरुवात करण्यात आली होती. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एफएक्स न्यूज स्टारचा वार.